हे गेली नाही भानू, सकाळी सकाळी कुठे जाते काय माहिती, सगळी काम तशीच पडले, लाडी पुसायचे, भांडी घासायचे, कपडे धुवायचे, कोण करणार आता ही सगळी काम? मी करू का सगळी काम? हा, तुझ्या या अशा लाडामुळे ती शेप पारून गेलीये, तिला माहितीये ना जरा उशीर झाला की सगळी काम करतोस, आता येऊ दे चांगली झापते तिला। काय गं, कुठे गेली होती सकाळी सकाळी? ते माझं एक काम होत, मी बाहेर गेले होते। तुला दुपारच्या वेळेला तुझी काम करायला वेळ देतो ना, मग सकाळची कामाच्या वेळेला कुठे निघून जातेस? पण तुला कुठे शोधायचं हेच कळत नाही आम्हाला। सॉरी ताई, चुकलं माझं। तू एक मोबाईल का नाही घेत ग? हा, चांगली आयडिया आहे। तसं बिना पगारातले पैसे साठलेत माझ्याकडे, त्यात एक मस्त मोबाईल घेते म्या। हा, आता मोबाईल नंतर घ्या, आधी पहिली राहिले तर ती काम करून घे। आले आंघोळ करून। कुठे गेला होता? अहो म्या चंद्रावर गे। हळू हळू, म्या चंद्रावर गेले होते, तिथे रमले, मला लक्षातच नाही आलं। बरे, मला सांगा ना म्या कोणता मोबाईल घेऊ? तुम्ही कशाला मोबाईल घेतलाय? तुम्हाला मोबाईल सगळं चंद्रावर रेंज कुठे आहे? मालक, पण मोबाईलची आयडिया ना लई चांगली आहे, म्या ना पहिली परी असेल जिच्याकडे मोबाईल असेल। पण मोबाईल विकतच आणा। पण तुम्ही मोबाईल घ्याल, सिम कार्डचं काय? आता त्याची कशाला गरज आहे? अहो मोबाईल, सिम कार्ड शिवाय मोबाईल तर काय उपयोग? आणि मग सिम कार्ड घेण्यासाठी आधार कार्ड लागतं आणि बाकीची सगळी ओळखपत्र लागतात। मालक, तुमच्या नावावर घेऊया ना। चालेल, हा तुम्ही तुमच्या पसंतीचा मोबाईल घेऊन या, साधाच आणा। हा, मी साठवलेले पैसे ना तुम्हाला देते, तुम्ही घेऊन या। तसं बी मला या पैशांचं काय करायचंय? आज संध्याकाळी येताना घेऊन येईल। हा चालेल। मालक, मोबाईल आणला? हो आणला। हा बघू, हे घ्या, हा घ्या। आणि सिम कार्ड? ते त्याच्यातच घातलंय। हो मालक, मस्त आहे। तिच्यासाठी मोबाईल आणलास तू? घरातली कामं तर वेळेवर होत नाहीत, सकाळी मी सहज काय बोलले मोबाईल घ्यायचा, रात्री लगेच घेऊन आलास। पगार झाला? नाही उद्या होणार आहे। मग आज पैसे कुठून आणलेस? अहो ताई माझं ऐकून तर घ्या, अहो मालकानं पैसे म्या दिले, ते पगारात न साठवून जर पैसे उरले होते ना त्यातनं मोबाईल आणलाय मालकानी। बरं बरं बरं, ठीक आहे, काय चाललंय? मालकाने नवीन मोबाईल आणलाय माझ्यासाठी। अरे वा, बघू मग काय। अगं पण भानू, मला सांगायचंच ना, मी आणून दिला असता तुला। मोहनला कशाला त्रास? हो यांना सांगायचं ना, नुसते घरात बसून असतात, कामधंदा कुठे? हा पण बरं झालं तुझ्याकडे मोबाईल आला, आता मला बोलता येईल तुझ्याशी कधी। हा भानू, तुझा नंबर दे ना। मला माहित नाही नंबर, मालकांना माहितीये। हा ए मोहन, नंबर दे ना इचा। कशाला हवा नंबर? स्वतःच कामधंदा सांभाळा ना तुम्ही, नसते उद्योग करतात आपले। हो चला घरी। हा ठीक आहे मोहन, तू घरी जा, चहा पाणी वगैरे घे, फ्रेश हो, मी नंतर येईन ना मोबाईल नंबर घ्यायला। काही गरज नाही, एकदा सांगून कळत नाही का तुम्हाला? अरे कशाला हवा तुम्हाला भानूचा नंबर? हो बहिणी, असं काय करताय? भानू एकटी आहे, तिला काही गरज लागली तर? काही गरज नाही, आम्ही अजून जिवंत आहोत, कळलं? खबरदार यांना नंबर दिला असता। तुम्ही जर हिचा नंबर घेतलात ना तर याद राखा, उगाच तिला त्रास देणार, तिचा कामात लक्ष लागणार नाही। मग नाही वहिनी, तसं काही होणार नाही, नंबर मिळणार नाही। तुम्ही काय बघता थोबाडाकडे? कुठे, तुला काय कामं नाहीत का? हो चला घरी। उद्या फक्त ना पगार आणू नका, मी दाखवते तुम्हाला। भानो, भानो, हा काय चाललंय तुझ? अग अशी फोन कडे बघत बसली तर फोन येणार आहे का? बस झालं तुझं कौतुक, ठेवतो। ताई किती वेळ झालाय फोन घेऊन, मला एक बी फोन आलेला नाहीये, मालकांना तर किती फोन येतात, फोन मध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम आहे। फोन मध्ये काय प्रॉब्लेम नाहीये, तू ठेव तो फोन बाजूला, ठेव कामाकडे लक्ष दे जरा। मला सकाळपासून एक बी फोन नाही आलेला आहे।
मालकाने तरी फोन करायचा ना मला. तू कशाला तुला फोन करेल? काही काम आहे का तुझ्याकडे? हे बघ, तू एक काम कर, तुझी मामी आहे ना गावची, तुझी मामी, तुझ्या मैत्रिणी किंवा तुझं जवळच असं कोणी असेल ना, त्याला हा नंबर दे, म्हणजे ते तुला फोन करते. आता आम्ही तुझ्या समोरच असतो ना, आम्ही कशाला फोन करू? हा बरं, तू आहेस ना घरात, मी जरा बाहेर जाऊन येते. कुठे जात आहे? अंजलीने सांगितलं त्या फडके रोडवरचा मॉल आहे ना, तिकडे सेल लागलाय, बघूया काय मिळते का. मी आले जाऊ. आणि तो फोन बाजूला ठेवायची, त्याला फेकून दे ना, मी कामाकडे लक्ष दे. हा आले. तुझी मामी, तुझ्या मैत्रिणी किंवा तुझं जवळच असं कोणी असेल ना, त्याला हा नंबर दे, म्हणजे ते तुला फोन करते. माझ्या जवळचा तर एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे मालक. आता मालकाने आलेले समजे फोन आणि मालकाने केलेले समजे फोन मलाच येतील. पहिला फोन मालकांचा झाला. हॅलो, हा भारत स्विंग का? हा बरोबर, तुम्ही मोहन म्हात्रे बोलताय का? पण तुम्ही कसं काय ओळखलत? तुम्हाला कोण नाही ओळखत. हा तुम्हाला काय काम होत का? अहो, ते आम्ही मागवलेल्या नवीन पॅटर्नची लेस आणि बटन आली का? आलीत ना, मी पाठवून देते. नाही नाही, अहो तुम्ही कशाला पाठवून देताय? मी येऊन घेतो ना, माझं कामच आहे ते. पण तुमचा आवाज ओळखीचा वाटतोय. हा मग ओळखीचं वाटणारच ना, कारण मी भानू बोलते मालक. अरे बापरे, चुकून तुम्हाला फोन लागला वाटत. नाही मालक, तुम्ही चुकून नाही लावला, मी तुम्हाला चुकवलं. चुकवलं? बर बर, अहो असं करत जाऊ नका, माझी पंचायत होईल ना. मालक तुम्ही काही काळजी करू नका, मी त्यांना फोन लावते आणि मग तुम्हाला सांगते. हा अहो, पण तुम्ही कशाला फोन करताय? मी करीन ना, माझं काम आहे ते. अहो मालक, मला सकाळपासून एक बी फोन आलेला नाहीये, मला एक फोन तर करू द्या. बर बर, करा करा फोन. वय पण काय विचारायचं माहितीये ना त्यांना. हा हा लक्षात आहे. हा बर, भारत स्विंगचा फोन नंबर देऊ का? मालक मला माहिती आहे नंबर. बर चालेल, पण मला कळवा ते काय म्हणतायत ते. हा हा हॅलो. हॅलो, भारत सिंग का? हा बोला. हा मी मोहन म्हात्रेची सेक्रेटरी बोलतेय. हा बोला. सरांनी काही नवीन पॅटर्नचे लेसेस आणि बटन मागवले होते, ते आलेत का? हो आली. हा मग ते पाठवून द्या. ठीक आहे ठीक आहे, पाठवतो. ओके थँक्यू. हॅलो. हॅलो मालक, मी भानू बोलतेय. हा तुमचं समजा सामान आलेलं आहे, ते पाठवायला सांगितलं बुटीक मध्ये. अहो तुम्ही कशाला त्रास घेतला, मी जाईन ना. अहो मालक, तुमचा त्रास कमी करते मी. बर थँक्यू. हा ठेवते. हा थँक्यू. हॅलो मोन्या, बोल शोभा. अरे येताना आईसाठी अंडी घेऊन ये. किती आणायचे? अर्धा डझन घेऊन ये. विसरू नको. नाही पण मी काय म्हणते शोभा ताई. ताई मोन्या, तुम्हाला ताई म्हणालास? तुला काय भानूची सवय लागली का? मी ताई नाही, मी म्हणालो नाही. तू बाहेर आहेस तर मग तूच का अंडी घेऊन जात नाही? मोन्या मी ऐकलं तू ताईच म्हणालास, आणि तुला कसं कळलं मी बाहेर येते? अगं गाड्यांचा आवाज येतोय. इथे तर एक पण गाडी नाहीये. अरे मी आईच्या घरी आहे. उपाते किती खोटं बोलताय, मला म्हणायला मी बाहेर जाऊन येते म्हणून. हॅलो मोन्या, तुझ्याशी बोलते. हॅलो
हाँ बोल शोभा। तुला आई साठी अंडी घेऊन यायचे कळलं का? हो शोभा। हाँ चल ठेवते। मात्रे अहो तुमचा चेक 2-3 दिवसांनी मिळेल असं सांगितलंय मॅडम। मालकाने शोभाताईंना फोन लावलाय। शोभा हाँ बोल। हाँ ऐक ना, ते आज चेक मिळणार होता पण मॅडम म्हणाले 2-3 दिवसांनी मिळेल। ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, आपण 2-3 दिवस करू ऍडजस्ट। मोन्या तू डबा खाल्लास का? हाँ हो हो खाल्ला, छान झाली होती मटकी। मटकी? अरे मोड आलेले हिरवे मूग होते ते मालक। मालक? मालक नाही, मालकांसाठी भानूने केले होते तर चांगले तर होणारच ना। खूप छान स्वयंपाक करतात त्या। तू जेवलीस का शोभा? हो। बर ठेवतो। हा बर। मात्रे अहो एक महिन्यानंतर ज्यांची एंगेजमेंट आहे ना त्यांना जरा फोन करून विचारा की माप द्यायला कधी येणार, आणि त्यांना हेही सांगा की ड्रेसचं सगळं मटेरियल आलंय म्हणून। आणि हो हे तुम्हीच फोन करून विचारा, म्हणजे त्यांनी तर फोनवरून माप सांगितलं तर लागलीच लिहायला होती। भानो पाणी दे ग बाई। आई ग हा ताई थकले मी। ही गर्दी त्या सेल मध्ये सगळेच आले होते खरेदी करायला, काही घेताच नाही आलं मला। अहो ताई यायच्या दिवाला एक फोन करायचा ना, मी आता तुमच्याकडे चहा करून ठेवला असता। हो असल्या फालतू गोष्टीसाठी मी फोन नाही करणार, पैसे वर नाही आलेत काय ताई? अगं भानू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी फोन नसतो करायचा, काही महत्वाचं असेल ना तर फोन करायचा। हा म्हणजे अंडी आणायची असतील तर ना? तुला कसं माहित? मी तर मोन्याला फोन केला होता अंडी आणण्यासाठी। नाही नाही म्हणजे अंडी भाजी असं काही आणायचं असेल तर फोन करतात ना। तुला मोन्याने सांगितलं का? नाही ते कुठले सांगतायत, उलट मीच त्यांना अंडी आणायला सांगायला विसरले। अरे बापरे, आणि मी त्या एंगेजमेंट वालीला फोन करायची विसरले, मला लवकर तिला विचारायला हवं नाही तर मालक गोत्यात येतील। भानू ए भानू बहिणी तुम्ही कधी आलात? बाहेर गेला होतात ना? कायमची तोंड घेऊन नव्हते गेले, तुम्ही कशाला आलात ते बोला। हा वहिनी आजपासून ना मी मोबाईल रिचार्जचा बिझनेस सुरू केलाय। भानू तुझा नंबर दे ना, म्हणजे जेव्हा तुला पाहिजे असेल ना तेव्हा मी तुला रिचार्ज करून देत जाईल। पैसे कोण देणार? काय वहिनी आता आपल्या माणसाकडून कधी। समीर भाऊजी राहू दे, जेव्हा रिचार्ज करायचा असेल ना तेव्हा सांगेन। हा निघा। आता बाहेर जाऊन ना ते एंगेजमेंट वाली कस्टमरला ना फोन लावून येते। कुठे आली ते चहा टाक। हा मात्रे तुम्ही आज खोटं बोललात, त्यामुळे बुटीकचं किती नुकसान झालं असतं? नाही मॅडम मी नाही खरंच नाही खोटं बोललो, मी त्यांना फोन करून विचारलं तुम्ही मेजरमेंट द्यायला कधी येत आहे, तर त्यांनीच मला फोनवरनं सांगितलं की आम्ही तो ड्रेस दुसऱ्याच कोणाला तरी देतोय।
काय नाही, मी आताच त्यांना फोन केला होता ऑर्डर कॅन्सल का केली हे विचारण्यासाठी. तर ते म्हणाले आम्ही कुठे ऑर्डर कॅन्सल केली आहे, उलट त्या आपल्या फोनची वाट बघत होत्या. मात्र तुम्हाला फोन करायचा नव्हता तर तसं सांगायचं होतं ना. हाय मॅडम, मी खरंच केला होता फोन, खरंच केला होता. माया अगं यांनी वेंधळेपणाने कोणा दुसऱ्यालाच फोन लावला होता? अहो नाही नाही, बरोबर दोन दोनदा चेक करून त्या डायरीतनं फोन लावला होता, बरोबर फोन ला. अगं मोहन एवढं सांगतोय ना, मग असेल तस. मोहन बघू बरं मोबाईल दे. हा हो, हा बघा या नंबरवर फोन लावला. बघू ग प्रिया. अगं नंबर बरोबर आहे, बहुतेक क्रॉस कनेक्शन लागलं असेल आणि समोरच्यानी ना चेष्टा केली. क्रॉस कनेक्शन कसं लागेल, भांडूनी तर काही केलं नसेल. मानो मानो. हे मानो. हा अगं रात्रीच्या जेवणाला काहीतरी साधत कर. वय तुझ्याशी मी बोलते, लक्ष कोण तुझ? अगं फोन असतं, फोन उचल. हो हॅलो मालक. हॅलो, अहो तुम्ही काय करून ठेवलाय माझा प्रत्येक फोन तुम्हालाच कसा येतो? प्लीज असं करू नका, परत पूर्वी सारखं करा सगळं. मालक सॉरी, मी पुन्हा असं नाही करणार, समजा ना पहिले सारखं करते मी. लवकर करा, लवकर करा. वय मालक, शोभाताईंनी सांगितले की येताना. हॅलो कुणाचा फोन होता? मालकांचा. अच्छा, म्हणजे मगाशी मी बोलले ते बरोबर होत, दिवसभर तुमचे फोन चालू आहेत ना? नाही नाही, त्यांनी पहिल्यांदाच फोन केला मला. काय काम होत? ते विचारायला की फोन नीट चालतोय का. त्या फोन पासून जरा लांब राहा, नाही तर काम राहील बाजूला आणि फोन मध्येच गुंग होशील. नाही नाही तसं नाही होणार. मालक सॉरी, आज दिवसभर तुम्हाला माझ्या मुलीला त्रास झाला. नाही त्रास नाही झाला, पण काय परत असं करू नका, एखाद्याच महत्वाचं काम राहू शकत ना. मालक असं पुन्हा नाही होणार, खरंच करू नका. द्या मी बॅग पकड. चला. ए मास्टर, काय हो ससमय? अंडी आणली? अरे शोभाने फोन केला होता ना तुला अंडी आणायला. मालक सॉरी, तुम्हाला सांगायचं राहून गेलो. विसरलास ना रजबाई, एक काम धड करत नाही हा. मावशी मालकांना कशाला ओरडताय? मी तुमच्यासाठी अंडी घेऊन आलीये, हे बघा तुम्हालाच द्यायला येत होते. मालक तुम्ही वर जा, मी येते. नाही मी घेऊन येते, तुम्ही वर जा. तुम्ही जा, मी येते. मावशी हे घ्या. ओट्यावर ठेवली आहेत. मला नको तुझी ती जादूची अंडी.